नमस्कार विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. मागील 2 वर्षापासून असलेले कोरोनाचे संकट, अवकाळी पाऊस यामुळे पालघर जिल्ह्यातील स्थलांतरित मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न अधिक बिकट बनलाय. मात्र मागील 1.5 ते 2 वर्षापासून ही कुटुंब यातना भोगत आहेत. ग्रामीण भागात भात शेती जरी उपलब्ध असली तरी तेथील जवळच्या भागात रोजगारीची कोणतीही साधने नाहीत. पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, चारोटी, तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा यासह इतर खेडोपाड्या मोठ्या संख्येने मजूर रोजंदारीसाठी वसईच्या शहरी भागात ठिकाणी स्थलांतर करून येतात. हाताला मिळेल ते काम करून ते आपला उदरनिर्वाह करू लागले आहेत. उघड्यावर अशी कुटुंब राहत असल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मागील 2 वर्षापासून कोरोनाचे संकट, अवकाळी पाऊस अशा विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने अशा स्थलांतर करून जाणाऱ्या कुटुंबाकडे लक्ष देणे गरजेचे असून त्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत गरजा, त्यांचे आरोग्य, शिक्षण, संरक्षण अशा विविध बाबी पुरवणे गरजेचे. नुकताच काही दिवसांपूर्वी वसईत कामासाठी स्थलांतरित होऊन आलेल्या महिलांना चोर समजून मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. याआधी विनयभंग, मारहाण, दमदाटी अशा घटना घडल्या आहेत. जर अशा अन्यायकारक घटना घडत राहिल्या तर अशा कुटुंबाची जगायचे कसे असा प्रश्न निर्माण होऊ लागलाय. तुम्ही पाहत राहा विकास समाचार. ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार.